जड वाटते. चल गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. वा व्ह्यू बघा पॉवर वाटते. मंदिर आणि मंदिराचे फुलं फुलं काय मस्त दिसतात बाप्पा. लक्ष ठेव. ओके सो आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आपण निघालोय टुवर्ड्स कोकण. ओके सर एवढं लेट ना निघायचं कारण म्हणजे आज आहे सॅटरडे. जसं की आलो नाईट शिफ्ट वरून सकाळी आणि आल्यावरती मॅक्स झोपलोय मी मजबूत आणि झोपून मग आता उद्या सकाळी मी निघणार होतो गावी जायला. पण उद्या निघालो सो परत घाईघाईमध्ये परवा परत रिटर्न पण यायचं आहे. आणि आता सीन कसं झालं आहे दिवसभर झोपा काढल्यात त्याच्यामुळे आता रात्री तर मला झोप येणार नाही. आणि उद्या सकाळी निघण्यापेक्षा सकाळी 4-5 वाजता मग डिसाईड केलं की आत्ता 6 वाजता निघू ना. आता रात्री निघायचा प्रॉब्लेम म्हणजे ना 2-3च होते माझ्याकडे. मेन मेजर प्रॉब्लेम ना जो होता तो म्हणजे ब्लॉग शूट करायला भेटला नसता मला. समोर बघा आता सनसेट होतोय हळू 6 वाजलेत ना आता 1 तास निघून जर काढू. तर मेन प्रॉब्लेम होता जो माझ्या बाईकचाच. माझ्या बाईकला लाईट नाही धड म्हणून मी नाईट ब्लॉग कधी शूट जास्त करत नाही. त्यावरती पण सोल्युशन निघालं जे की म्हणजे दादाची बाईक काढली आणि नेमकं मी एकटाच नाही जाते माझ्यासोबत दादा पण आहे पाठी फ्रेममध्ये तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल. आणि आता मी एवढा हळूहळू का चालवतो माहिती आहे का कारण की ना मला अजून यूज टू नाही झालं या बाईकवरती मी कारण भरपूर मला वाटतं महिन्यानंतर चालली असेल दादाची गाडी. ओके सो आता आहोत तर ठाण्याला 6 वाजलेत. टार्गेट ठेवले 11 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट खेडला पोचायचं आणि मी डायरेक्ट चिपळूणला माझ्या गावी जात नाही. चाललो आम्ही आधी ओय ब्रेकिंगचा सीन आहे. ब्रेक लागत नाही का रे? ब्रेक कुठला? पुढचा ना. हा आता लागला नाही जाईल काय. हे सगळं फेस करावं लागेल जोपर्यंत आपण मेन हायवेवर पोचत नाही तोपर्यंत. हा टाईम ना अत्यंत चुकीचा आहे म्हणजे ह्या टाईमवर मी स्वतः सजेस्ट करत नाही कोणाला निघायला. पण मी निघालो ह्याचं कारण की माझी मजबूत झोप झाली दिवसभर. मी सकाळी 7 ला की 8 ला झोपले त्यानंतर डायरेक्ट आता उठलो आहे 3:30-4 वाजता. आणि 3:30-4 ला मी फक्त दादाला मेसेज टाकली काय करायचं गावी जायचं आहे का. माझ्याकडे एक ऑप्शन होतं की सकाळी आलेल्या कामावरून ना 7-8 वाजता निघायचं पण तेच की अख्खे रात्री मी काम करून परत गाडी चालवणं ते जरा जास्तच बॉडीला स्ट्रेच केल्यासारखं झालं असतं म्हणून ठरवलं की रेस्ट करून पुढचं पुढे बघू बोललो. बाय फुल कर. ओके फ्युलिंग डन. 104 पेट्रोल आहे मला वाटतं कमी झाले. हवा चेक करूया ना. ओके सर जस्ट फ्युलिंग केले. वाजलेत 6:24. 24 मिनटं झाले अजून नीते नाही पोचले. आज फरक आहे सकाळी निघायचं संध्याकाळी निघायचा. सकाळी हेच मी 24 मिनटात ना मला वाटते 25 मिनटात तरी मी ॲटलिस्ट पनवेलला टच होतो घरातून निघालो की नाही तर 24 मिनटं झाली मी अजून ऍरोली नाही क्रॉस केली. ट्रॅफिक इट्स ट्रॅफिक. ओके सो डीवाय पाटील स्टेडियमच्या इथे तर पोचले आता. पण आता इकडनं आता सीन असं आहे ना एवढा गांडरे ट्रॅफिक भेटणं 56 म्हणजे 1 तास झाले अजून आपण सिटीमधून भर पनवेल सिटीमधून पण भरणं पडलं अजून सुद्धा जे एन पी जेट असणे आलं. बट आता एक सीन कळलं एक मॅपवरती नवीन रस्ता दाखवतात बेलापूरचा जो ना डायरेक्ट जे एन पी टीला कनेक्ट करतो. चलो आपल्याला मारायचा राईट इकडनं आता हा रोड डायरेक्ट आपला जे एन पी टीला कनेक्ट करेल नवी मुंबई कॉर्पोरेट महानगरपालिका. तर इकडनं आपला सुसाड हायवे चालू जे एन पी टीला कनेक्ट इकडनं आता डायरेक्ट पनवेल. चला आपला लेफ्ट मारायचं आहे सरळ जाते कारण की हा उरण जे एन पी टेल रस्ता उरण म्हणजे आपण लास्ट टाइम जो उरणच्या बीचला गेलो तो वाला रोड आणि हा जाते पनवेलला. आय थिंक त्या रोडनी येणं चालू केलं पाहिजे आपण. मस्त आहे लाईट एक नंबर आहे किती बघ ना म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा फोकस आहे लाईटला. ओके सो पनवेल तर क्रॉस केलं आता मगाशी आपण पण पनवेल नंतर ही ट्रॅफिक का इकडे हे नव्हतं इमॅजिन केलं मी. सगळे चाकर म्हणे आत्ताच निघाले की काय. एक गोष्ट चांगली आहे गाडीची लाईट लाईटमुळे ना जाम फरक पडतोय. तर एक काम करतो कुठेतरी ना नाश्ता करायला किंवा खायला डायरेक्ट जेवायला कुठेतरी ब्रेक घेतो मग ब्रेक घेतल्यावर अपडेट देतो. मला वाटत तर नाही आता 10 वाजेपर्यंत पोचू आम्ही. हे 7:30 इथेच वाजलेत.
इंडिया बोलते हैं। ओके सो 9:45 वाजलेत आणि आता आपण निघतोय म्हणजे चिवेला जायला। काल रात्री ॲक्च्युली लेट झालं ना, म्हणून आम्ही तिसंगीमध्ये जाऊन थांबलो। समोरच हा गोठा आहे, तो पण मामाचंच आहे। हे घर इथे, अजून एक घर, आणि राईट साईडला जो बघाल ना, बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, एक नंबर वाटते ना। म्हणजे इमॅजिन करताय सकाळी उठल्या डायरेक्ट महाराजांचं दर्शन समोर, अजून काय पाहिजे। ओके काल तर आपल्याला जास्त ब्लॉग शूट करायला भेटला नाही, पार्ट मी त्याला कंटिन्यूस ठेवेल। ॲक्च्युली काल सीन काय झाला, रात्री ना माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडाफार जरा जे मी विचार केला, दहाला इकडे खेड क्रॉस करेल म्हणजे 11-11:30 घरी पोचेल, तर जरा गलपटलं जेवायला थांबलो म्हणून। आणि जेवायचा ब्रेक जरा जास्त जेवायचा ब्रेक पण नॉर्मल झाला, एवढा मोठा घेतला नाही आम्ही, पण ते जे जेवलो ना ते जरा अति जेवलो। मग त्या जेवणामुळे ना माझी कॅपॅसिटी नव्हती चिपळूणपर्यंत, कॅपॅसिटी होती चिपळूणपर्यंत जायची, पण जास्त लेट जाऊ शकलो नसतं, कारण की गावची माणसं तुम्हाला माहिती आहे ॲज युज्युअल 10:30 वाजले असतीच, जास्त 11 ते 11:30 जागे राहतात, त्याच्यावरती नाही जागे राहत पण, कारण की ऑफकोर्स त्यांना सकाळी लवकर उठायचं असं प्रत्येकाला 4:30-5 होती। तिथे ना तिसंगीला एक आठवड्याभराची सुट्टी काढून आलो पाहिजे, कारण की ना मला ना ते सगळी प्रोसेस बघायची आहे। तर मामाकडे कसं तिसंगीला गावी गाई आहेत, म्हशी आहेत, ते सगळं दूध बीजचं सगळं त्याचं सप्लाय म्हणजे चालू असतो, तर छोटासा बिझनेस आहे त्यांचा, सो ते ना मला शिकण्याला खूप इंटरेस्ट आहे, म्हणून ना कधीतरी मला आठवड्याची सुट्टी आरामात काढून यावी लागेल इकडे, सगळं शिकायला ते नक्की कसं काय काय मेहनत आहे त्यामागे, ते फक्त बघायला चांगलं वाटतं आणि बोलायला चांगलं वाटतं या गाई मशीनचा बिझनेस करायचा दूध बीजचं, पण ते ॲक्च्युली रियालिटी जी आहे ना ते स्वतः करण्यापर्यंत तुम्हाला समजणार नाही। ते बघा एक छोटीशी नदी आहे, सुकली आहे, उन्हाळा चालू आहे ना आता। आता खेडपासून ना खेड रेल्वे स्टेशन आहे तिकडनं हे गाव आहे ना तिसंगी, मला वाटतं 7 ते 8 किलोमीटर असेल आतमध्ये। सो एक काम करतो, आता मेन हायवेला पोहोचलो ना म्हणजे कनेक्ट झालो ना त्या नॅशनल हायवेवरतीच, तिकडे डायरेक्ट अपडेट देतो। ओके हियर वी गो, 10 वाजले आणि पोहोचलो आपण रेल्वे स्टेशन जे ते, इकडनं खाली बघाल ना रेल्वे स्टेशनचा व्ह्यू आहे, आपल्याला घ्यायचं इकडनं लेफ्ट। चलो आता इकडनं आपलाच रस्ता नॉर्मल, इकडनं लागेल फक्त एक घाट, तो म्हणजे परशुराम घाट उतरलो की डायरेक्ट चिपळूणला, आणि शॉर्टकटनी जाऊ आपण आपल्या गुहागरवाल्या। आता ना मी मोस्टली ना एक गोष्ट ऑब्झर्व केली ना की भरपूर जण ट्रेनची तिकीट नाही भेटले, भाई बाईक घेऊन चालले डायरेक्ट खूप जण, म्हणजे असं आधी कसं होतं माहिती का 3-4 वर्ष आधी रेअरली कोणतरी दिसायचं की बाईकवर नाही गावी चालला, हा कार बिरने तर जातात मोस्टली सगळे, पण बाईकने जास्त दिसायचे नाही। Here we go, Ministry of Road, Transport and Highway, टोल नाका राहते इन शॉर्ट। इकडनं चिपळूण 25 किलोमीटर आहे प्रॉपर, पण आपल्या चिपळूणला पण नाही जायचं आहे, आपला कशडी घाट सॉरी आपला परशुराम घाट उतरल्याच लगेच गुहागरला राईट मारायचं आहे, लेट्स गो। ओके हियर वी गो, इकडनं स्टार्ट होतं आपल्याला परशुराम घाटाचा ना नाईटचा, ती जी बस येते ना व्हाईट कलरची इथे येते ती, तिकडनं व्ह्यू बघा कधीतरी आला त्या घाटामध्ये, आणि तो बघा राईट साईडला ना पॉवर व्ह्यू असतो, घाट तर एक नंबर केला आहे लोकांनी, फक्त आता स्पीड ब्रेकर नाही लावलं पाहिजे इकडे कुठेमध्ये, लांजा 153 पणजी 354 रत्नागिरी 143। ॲक्च्युली ना चिपळूण मला काय वाटलं नाही पाहिजे जायला, कारण की मी नॉर्मल राईड तर माझ्या मालवणपर्यंत जातात 500 किलोमीटर नॉनस्टॉप जातो मी, ते परशुराम घाट म्हटलं तर फेमस तो एजाडीचं आहे लँडस्लाईडसाठी, आणि तुम्हाला माहीत असेलच परशुराम घाट जस्ट संपल्याच ना वॉटरफॉल लागतो, तो म्हणजे सबतसडा वॉटरफॉल, येस तो आता तर दिसणार नाही तुम्हाला, बट पावसाळ्यात मस्त दिसतो तो,
इकडनं लेफ्ट साईडला हलकासा दिसतो, तर वरती जो मेन टोक आहे ना तिकडनं खालती जरा वाहतो. हा तो काय तिकडे गोवा कला झाला रस्ता. अरे बाबा हे समोर आहेत ना, हे ठोकले वगैरे नाही पाहिजे किंवा ह्यांच्यावर पडलो नाही पाहिजे मी. बाबा चल पाठच्या हे बाबा चल ना, आपला का देत नाही देवगण कधी उतरच्या वेळेस थांबवून बघू बरं. आता तिकडे तिकडेच विचार करत असतो ना, राईटला जाऊ का लेफ्टला जाऊ. तर इकडनं तुम्हाला परत ते परशुराम घाट दिसेल पण बॅक साईडला माझ्या. ही वैशिष्ट्य नदी ना, हे एक चांगलं काम केलं इकडे. ट्रक येणारच नाही इकडनं, ट्रक हेवी व्हेकल्स. हा एक पॉईंट मला जाम आवडतो. मस्त मस्त दोन्ही साईडने झाडं आहेत आणि मधून रस्ता आहे. किती पण ऊन असलं तरी ह्या साईडला सावळी असतात. हा जरासा एक 500 मीटरचा पॅच येतो. बाकी आपण आपल्या गावी फायनली. ती आहे ना समोर दिसते, ती एक विहीर आहे. त्या विहिरीचं आम्ही पाणी पितो आणि अजून एक ना दुसरी विहीर आहे तिकडे खाली. ती बघा तिकडे ग्रीन कपडा मारला तिला, तिकडे आम्ही पोहतो. म्हणजे हे जण पाणी आधी वापरायचे प्यायला, पण नंतर कॉमन विहीर झाली आहे सगळ्यांची आणि ही प्रायव्हेट आहे आमची. आणि नारळाची झाडं वरती बघाल ते. ती छोटीशी आहे ती बाग आहे, त्यामध्ये पण थोडेफार फुलं भिंडी भिंडी अशी काय काय छोटे छोटे आयटम येतात. तिकडे आपली बाईक आणि लेजेंडरी बाईक बॉक्सर. नाही नाही म्हणता हिला 30 वर्षापेक्षा जास्त वय झालं आहे. अजूनसुद्धा ही चावी लावली ना आणि किक मला तरी पण स्टार्ट होईल. म्हणजे त्या काळातलं इंजिन म्हणजे विचार करा काय पावर होतो. आपली सायकल अँड माय फेवरेट गॅलरीचा पार्ट. जो सीन काय झाला मी गावी कसं अचानक आलो ते तर मेन म्हणजे 3 दिवस खतरनाक वेळी सुट्टी आली, सॅटर्डे संडे आणि मंडे. आणि सॅटर्डे तर स्पोर्ट्स सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी भेटली, संडे नॉर्मली असतो आणि मंडे आपली होई म्हणते. आणि मंगळवारी पण मला जायचं असं, पण ट्यूजडेला जायचं नाईटला. सो 4 दिवस तसं बघायला प्रोबेबली 4 दिवस सुट्ट्या भेटलेल्या मला. आणि मी जेव्हा सॅटर्डेला आलो ना वर्किंग करून, त्या दिवशी सकाळी मला मूड सकाळी इच्छा होती निघायची, पण सकाळी कॅपॅसिटी नव्हती कारण की फुल नाईट काम करून आलो मी फ्रायडेच्या नाईटला. रात्री आज आहे जसं की संडे, आता रात्री जाऊ होळीच्या इथे होम लावू, सकाळपर्यंत घरी येऊ आणि दुसऱ्याशी लगेच आणि त्याच सकाळी लगेच मुंबईला पण निघू कारण की आपल्याकडे टाईम नाही. गावी कसं सीन असतो माहिती, आता गावी नॉर्मली सीन असतो सगळ्यांकडे ना, एक वाडीतलं होम असतो, वाडीतली होळी असते ती लावते. ती होम लावतात जवळपास सकाळी 4:30-5:00 आसपास काहीतरी. तो तिकडे पण जाऊ, ती लावून झाल्यावरती येऊ, थोडा आराम करू, 15-15 तास पकडा आराम करू आणि 7:30 इकडे परत निघू मुंबईला जायला. जर उद्याचं सकाळी मी नाही निघालो तर मला रेस्ट करायला भेटणार नाही बिलकुल पण. आणि मंगळवारी जो व्हॉल्यूम येणार आहे कामावर मॅक्स येणार, म्हणजे इमॅजिन नाही करणार एवढा लोड असणार आहे मंगळवारी. 3 दिवस लागून सुट्टी पण आली, खतरनाक काम बीट आहे. त्यामुळे आजचा दिवस जेवढं रेस्ट घ्यायला भेटेल गावी येऊन तेवढं रेस्ट घेऊ, पण एवढं पीसफुल वाटतं ना इकडे. नेक्स्ट लेवल. कलर नको लाव. जय महाराष्ट्र. अरे होळीचा पोळ बाबा कसला दे काय पण दे आम्ही पेमेंट मोड पण ठेवले. अरे दोन जागे अडवले, दोन जागे दिले ऑलरेडी. साईडला